अंबरनाथ मधील सोमेश्वर नगर परिसरातील आणि महालक्ष्मी नगर या परिसरात गळून पाणी येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याची तक्रार नागरिकांनी स्थानिक नगरसेवक उमेश गुंजाळे यांच्याकडे केली. त्या क्षणी नगरसेवक उमेश गुंजाळे यांनी तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून डेप्युटी इंजिनियर गायकवाड आणि सेक्शन इंजिनियर मंदारे यांची सर्व नागरिकांसमेत भेट घेतली. अधिकाऱ्यांनीही 2 दिवसाच्या आत आम्ही सर्व पाईपलाईन स्वच्छ करून पाणी शुद्धीकरण करून देण्याचे आश्वासन दिले. 2 दिवसात पुन्हा गढूळ पाणी येत राहिले तर आम्ही मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढू अशी स्पष्टोक्ती उमेश गुंजाळे यांनी केली. याप्रसंगी समाजसेवक सचिन गुंजाळ, सुरेश भाऊ आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय रवींद्र जाधव यांनी. तुम्हाला तुमच्या खिशातून पगार नाही लागत. आजूबाजूला इथे पाणी खराब भेटतंय आणि आमच्या सोमेशाला पाणी का खराब भेटतंय. मी बघा तुम्हाला सांगतो, मी जर तुम्ही लेट नाही केलं ना, मी 4 वार्डाचे माणसं जमा करेन. माझ्याकडे कॅपॅसिटी एवढी आणि सर्वांना भडकून आणि इथं मग इथं काय ठिकाण होतं होईल. पाणी कमी जा तुम्हाला, मग तुमचं एवढं आम्ही आणि सडनली एवढी बिलं वाढली कशी गेली? तीस परिस्थिती 10,000 10,000 6 वर्षापासून पाण्याचा त्रास आहे पण हे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जनते.